Ya Shilu, ani puri sarati jambela, maja tamam marat malam nama nama halishu. Shilu sarati ani puri sarati, marat malam nama nama halishu. Jila utto apun utto utto parai. तर आपले मराठ्यांचे लेकर सावलीत बसणार आहे. पाटील ती देणं पुढे जर आपण त्रास भोगला तर आपल्या लेकराला त्रास होणार नाही. यासाठी हा संघर्ष सुरू आहे. मराठ्यांनी ही लढाई 80% जिंकत आणली. ही लढाई आता अंतिम टप्प्यात आहे. मयवा मराठ्यांनो, देशावला करावू नका. आता ही योग्य वेळ मराठ्यांच्या पोरांना रक्षण मिळून देण्याची. अशी संधी मराठ्यांना पुन्हा नाही येणार. हा जिथं जिथं राबवाय तिथं तिथं मराठ्यांचा ज्ञान सागर उचलतो. ही सभा नाहीये, ही मराठ्यांच्या पोरांची वेदना आहे. मराठ्यांच्या पोरांना होणारा त्रास आहे ते त्याला नका त्रास देऊ. अरे मीडियावाले बांधव तुम्हाला दाखवणार आहेत तुम्ही किती विराट संख्येने जमला. त्यांना पाठीमागून त्रास नका देऊ. मराठ्यांच्या आरक्षणाची लढाई टप्प्यात आली. ही सभा नाहीये, ही सभा मराठ्यांच्या पोरांची वेदना आहे. बारी बारी मेकर घेऊन सुद्धा मराठी कार्यक्रमात उभा राहायला लागले. सरकारने किंवा त्या लेकरांची तरी कला करावी. इथं काही काम नाही म्हणून मला तपासणार आहे. इथं काही वेळ काढू पाण्याचा कार्यक्रम नाहीये. चार चार पाच पाच वर्षाच्या लेकर मराठ्यांना उन्हाचे तमा बघायला लागले. ना पावसाची ना थंडीची. कार्यक्रमाच्या ठिकाणी मराठा ताकदीनं एकत्र येऊ लागलाय. रात्रीच्या थंडी सुद्धा मराठा वापस फिरायला तयार नाही. सरकारने किमान हे तरी समजून घेणे गरजेचं आहे. कळमच्या संख्येनं मराठे एकत्र आले. ही रात आता साधी सुधीर आहे. तुमच्या नोटिशीला घाबरून ही आता लाट वापस फिरत नाही. सरकारने जरा भयावल्या. आम्ही धमक्या देत नसतो, करून दाखवत असतो. एका तुम्ही प्रयोग केला, पुन्हा प्रयोग करायच्या भांडवलीत पूर्ण नका. आमच्या परिसरातील शांततेत आंदोलन चाललं असतं. स्वतःच्या मांड्यावर छोट्या छोट्या लेकरं घेऊन माता मरले बसल्या होत्या. लोकशाही प्रमाणाचा अधिकार दिलाय. त्याने माता आणि राहून त्या आम्हाला लोकशाही सुरू होत्या. भारत देशात आम्हाला लोकशाही आहे तर शांततेचं आंदोलन दुसरं असू शकत नाही.
म्हणून त्या ठिकाणी आमच्या माता मंडळी उपस्थित होत्या. सरकारला काय झालं माहित नाही. उपोषणाचा तिसरा दिवस एकाएकी झाला. माता मंडळींच्या डोक्याच्या तिंजऱ्या तिंजऱ्या झाल्या. आज म्हणजे लेकर येऊन बसलेला चार महिन्याचा आईचं डोकं फुटलं आणि आईच्या डोक्याचा हात तर एकाच्या अंगावर पडायला लागला. त्या वातावरणाने असं काय केलं होता की तुम्ही भीषण हल्ला केला. आतापर्यंत त्याचं उत्तर सरकारला देता आलं नाही. लोकांचे डोके फुटले हातामुळे पायही मोडले. पोरांच्या छाती गोळ्या हाकल्या गेल्या. या तुम्हारासाठी त्या पोरांना स्वतःच्या छातीचा कोट करत स्वतःच्या छातीवर गोळ्या झाल्या. त्या पोरांची काय चूक होती. एक 9 वर्षाची मुलगी तिच्या पाया गोळी शिवली. इकडच्या बाजूला घोटली आणि तिकडच्या बाजूला गोळी झाली. त्या लेकराच्या पायातून 1.5 लिटरपेक्षा जास्त पाणी निघालं आणि त्याच्या पडदा पडता साहेब राज्यभरा वाढली. सरकारनं आता ते भागवल्यावर नोटिसा देऊन पुन्हा प्रयोग करायचा प्रयत्न करू नका. तुम्हाला महाराष्ट्रात फेरवृष्टी होईल. आम्ही वादाला हाकणार. आम्ही काय चूक केले. काय द्यायचा चौकशी करावं शहरातील मागणी सुरू आहे. 1967 आधीपासून ते पुरावे सापडले. आरक्षणात अस्तित्वात नव्हतं. त्या अगोदरपासून मराठा आरक्षणात आहे. माफ मराठ्यांना का दिले गेलाय. कायद्याच्या चौकशीच्या बाहेर जाऊन मराठ्यांची मागणी नाही. सगळ्यात अगोदर मराठा आरक्षण आहे. तरी हे मराठ्यांना आरक्षण दिलं. ओबीसी प्रवर्गात यायचं असलं, कोणती जात असो किंवा समूह असो, ज्याला ओबीसी आरक्षणात यायचंय त्याची जात मागा सुद्धा असायला लागली तरच येता येतं, नाही तर येता येत नाही. किंवा जी जात ओबीसी आरक्षणात यायची तिच्या शासकीय नोंदी असाव्या लागत्या तर तो ओबीसी प्रवर्गात येता येता नाही तर येता येत नाही. मराठ्यांनी दोन्ही निकष पूर्ण केले. काय बोलाय म्हणून मराठ्यांना 12-13% मागास सिद्ध केलं. तरी हे मराठ्यांना आरक्षण नाही. मराठ्यांच्या शासकीय नोंदी सापडल्या तरी हे मराठ्यांना आरक्षण नाही. मग आमचं अशी काय चूक. सगळे निकष पार केलेले असतानाही मराठ्यांना आरक्षण नाही. ज्यांनी निकषच पार पूर्ण केले नाही त्यांना पुढे आरक्षण घेतलं आणि सगळे निकष पूर्ण केले ते आम्हाला आरक्षण नाही. आमच्या मराठ्यांचे लेकरा जे जात नाही तो आमच्या बाप दादा रात्र दिवस कष्ट करायचा आणि मुलं शिकवायची याचा विचारून बघा. ज्याचा लेकरो 1 टक्क्यावर लोकला त्या आई बापा याचा विचारून बघा. त्या लेकराचं पूर्ण आयुष्य आणि भविष्य दोन्ही उद्ध्वस्त झालेलं आहे.
तुम्हारा नोटिस वगैरह होता ही ना है। मला त्यांच्या जर डोक्यात आलं तुम्हाला आयुष्य भार गोळात मराठीला बोलणार नाही, आयुष्य भार आमच्या मुलाच्या हितासाठी आमचे लेकर मोठे वाटण्यासाठी आम्ही कोणत्याही टोकाला जाऊ शकतो। आम्हालाही मर्यादा मराठ्यांनी तुमचे शब्द पाहिले। मुख्यमंत्री साहेबांनी अगोदर 3 महिने मागितले, बोलो का थोडं वाटतंय नाही का हळूच बोलल्यावर सगळ्यात मोठी ओर केली नाही खाली का बघत होते आरक्षण मिळालं का बघत का मग मिताडावर भाताडावर कोंबरला तरी तुम्हाला काय नोंदी निघाल्या काय तुमच्या मैदानात यायचं शिकार मराठ्यांनी आता आता हाणायचं नाही तुमच्या जीवावर लढतोय मी माझे राम व्हायचे झालो अरे तुम्ही साध्य मग मै कुठे मैने तुम्हाला साध्य होते आप जे होय होय मैने साध मै घरातच नसतो मी तर सगळ्यात पुढे तुम्ही टेन्शनच घेऊ नका फक्त तुमची शक्ती कमी होऊ देऊ नका हे आरक्षणच कसे देत नाही तेच बघत अरे काही नाही करीत त्याचं टेन्शन ना घेऊ तुम्ही कमी रे तुम्ही त्याचं टेन्शनच नका घेऊ आणि मी त्याच्यावर बोलतो मी नाही आता मी कसल्याचं मी नाव घेत नसतो माझ्याकडे मंत्रिमंडळ शिष्टमंडळ आलं 5-6 दिवसापूर्वी आणि ते मला म्हणतो आम्ही त्याला सांगितलं समजून आता जरांगे पाटला त्यांना बोललो म्हणलं कॅन्सर पण देव आरक्षण देऊन बोलला की वाजेलाच मला समजा त्याला सुट्टीत नाही किसीला भिसीला भेट नसतो अरे एकदा पान टोकरीला आता 2 पिढ्या बोली ना आता बोलत नाही आपण एकमेकाला आणि त्या नोटिशीला बोल काय करणार आहे आता खरं सांगा बरं तुम्ही नोटिशीला घाबरणार आहे हात वगैरे नाही अरे कुणी आरक्षण घ्यायला शहरात नाही झालं सरकारनं आपल्याला या अगोदर वेळ मागितला। बांधवांना तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगतोय कारण हा लढा अंतिम टप्प्यात आरक्षण समजून घ्या। त्यांनी ज्यांनी आरक्षण समजून घेतला ते आरक्षणात गेले आणि नोकऱ्याला सुद्धा लागले। आता तरी सावध हा वेळ सावध राहू नका। बहाणेबाजी करून आजूबाजूला जाऊ नका। आता एक दूर राहा अशी सगळी मराठ्यांना पुन्हा नाही येणार। दिलेल्या नोटिशीचा सन्मान करा पण आरक्षणापासून मागं हटायचं नाही हे मात्र खरं। कारण अंतरवाडीच्या माता मावल्यावर सुद्धा काही नाही करून बोले मग महिला घाबरायला तयार नाही। तुम्हाला अंतरवाडीचा किस्सा सांगतो। महिलांचे डोके फुटले 40-50 पेक्षा जास्त टक्के त्यांच्या डोक्यात फुटले। ज्यावेळेस त्या 4-5 दिवसाच्या शुद्धीवर आल्या
त्यावेळेस त्यांचा मला फोन आला, म्हणजे दादा आता रद्द सांगायचं, आता नाही माघार घ्यायचं आरक्षण मिळाल्याशिवाय. मग आता इथूनपर्यंत आता झालंय काय म्हणून तुम्ही आम्हाला नोटीसला यायला लागला? काल सरकारला सांगितलंय तुम्ही पुन्हा प्रयोग करू नका, तुम्हाला दळ द्यायला तुमच्या नोटीस वापस घ्या, घेतल्या तर ठीक नाही तर तुझा सण म्हणला आपल्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय आपण हटतच नसतो, कोणाला काय काय करता काही दोष नाही. हे चार दोन सांगत येत ते खाली करत ते कोण ते आपल्याला माहित, त्याला उद्या काम घ्यायचा आपल्या, त्याला आयुष्याचा त्याच्या कापडा उद्या लागू द्यायचं आहे मराठ्यांना, आपण ते ठाण्याने वाढले. तुम्हाला नाव सुद्धा सांगणार मी जर कोण बोलले राहता नाही. मला तुम्हाला माहित असावं म्हणून सांगतो, या अगोदर आपण सरकार तीन महिने वेळ दिला, महाराष्ट्राचे मुख्य सचिव नितीन करे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली त्यावेळेस काय पुन्हा सरकारचं मुख्यमंत्र्यांच्या आणि दोन उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून शिष्टमंडळ 30 दिवसाचा वेळ मागितला, मराठ्यांनी 40 दिवसाचा दिला, कोणा आले कोणा बोलले तर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला तुमच्या मागणीप्रमाणे जर आरक्षण द्यायचं असलं तर आधार लागतो, आधाराशिवाय कायदा पारित करता येत नाही. मग पुन्हा समिती नेमली, समितीचं काम सुरू झालं आणि त्या समितीला 54 लाख निधी मिळाला, मराठा आरक्षणात असलेल्या 54 लाख. मग आता अडचण काय, तुम्हाला पुन्हा 2 महिन्याचा वेळ दिला किंवा डिसेंबर पर्यंत या तरुणीचा आधार येऊन आवाजात आपण शिकायला प्रथम शिकायला दुसरा शिकायला तुम्हाला कायदा पारित करायला अडचण काय? मग आपण ऐकलो या तरुणी 70 वर्षापूर्वी मराठ्यांना दिल्या असत्या आणि या माध्यमातून आरक्षण दिलं असत तर आज मराठाचा जनाच्या पाठीवर प्रधान म्हणून नंबर 1 असते. आरक्षण दिलं नोंदी असूनच्या भोळाखाली आणि लपून ठेवल्या, आता आम्हाला कसल्या नोटीस आले काय आणि नोटीस आले याला झालं काय? आपण पुढे जायचं म्हणलो का मग नोटीस कसं काय दिलं? पण आपण बोललो नाही ना, आपण डिक्लेअर केलं पुढे जायचं म्हणून, मग तुम्ही नोटीस दिल्यात कसं? आता आम्हाला याचंच उत्तर पाहिजे. आम्ही पुढे जायचं म्हणलो नाही, जाणार मी नाही, घोषणा मिळाली नाही, तरी तुम्ही नोटीस कसं काय दिली? आता सरकारला हे माहित नाही, मी या शिवडू नगरीतून सरकारला सांगतो तुम्ही नोटीस दिल्या पण त्याचं काय झालं तुम्हाला काहीच माहित नाही, तुम्हाला कोणी सांगत नाही, आम्हाला सांगत त्याला नोटीस दिली का? तेव्हा म्हणायला लागला मी आल्यात नाही मध्यात नाही तरी मला नोटीस दिली ना, हा तर मला जायचं. आणखी सांगतो तुमच्या हातात 2 वेळ गेलेलं, आणखी 2 दिवस तुमच्या हात आले, तुम्ही हा मला आरक्षणाचा विषय हा मिळा ना घ्या, याचा तोडगा काढायचा प्रयत्न करा, तुम्ही मराठ्यांना खवळून घेऊ नका, कारण हे सुद्धा तुमच्याच आहे, यांनीच तुम्हाला त्या गादीवर बसवलं. तुम्ही जाणून बुजून
मराठ्यांना वाकड्या वाट्याला जाऊ देऊ नका. आमची तुम्हाला विनंती, आमची संधी तुमच्या हातात गेलेली नाही. विनाकारण नोटीस दिल्यामुळं मराठ्या आता जास्त जायचं म्हणाले, पुढे जायचं म्हणलं नाही. तर अरे बाबा जायचं नाही, समजा आम्हाला जायचं नाही पण जायचं ठरलं, काय अडचण आम्हाला बघायचं नाही. म्हणजे सगळे दुनिया बघायचे, आम्ही बघितलं काम काय झालं, तुमचे रोड दिसले आम्हाला बघायचे, तुम्हाला अडचण काय, मुंबई आमची नाही का, आम्ही महाराष्ट्राचे नाही का, सगळं सांगा तुम्ही, तुम्ही इथले नाहीत आमचा भास सांगा राहिला काय करू. मुंबईला राहतं काही म्हणजे सोडत बघू दे ना, शेअर मार्केटचा बैल कसला घेत आहे, काही अडचणी तुम्ही सगळे दुन्या बघा ना, बिस्किट कसे बनवत येत काय बघू दे आम्हाला, जसे तुम हिरो हिरोईन कसे असते तिथं कसले बनले, तुम्हाला बघायचं ना आम्हाला, आमचे डोळे मोड दे, आमचे डोळे गेले बघून देणार मला कसं असतंय ते काय असते, मंत्री कांच्या बंगल्यात राहतो कसं जो बोलू, आमदाराच्या गळ्या कसल्या घ्या, लोक म्हणतात मंत्र लय भारी बघून देऊ, लांबून बघू दे वाटतो पण आवाज नको जवळ येऊ नये, काय अडचण आहे का, आम्ही काही केलं का, आमचं जायचं ठरलं नाही, आम्ही काही केलं नाही तरच तुम्ही नोटीस द्यायला, मराठ्यांना इथून तुमच्या असं महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना माझी आधी विनंती, लेकरांना नोटीस आली ते आपण घेतल्या सुद्धा पण तुम्हाला एक काम आणि जबाबदारी आहे, जर महाराष्ट्रातल्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या मराठ्यांच्या पोराला जर त्रास झाला तर शब्द देत पण सगळेजण त्या लेकरांच्या पाठीशी मारा, संविधान कोणाला अटक केलं तर सगळेजण पोलीस स्टेशनला जाऊन बसा, लाकडाच्या संधी करायचं तर आम्हाला सगळ्याला तात्या करा म्हणा, आम्ही तयार आहेत, तुम्हाला काही कुंकुमी अटक करायची, एका पोराला जरी म्हणजे मी एका नाही घरी थांबू नका, सगळ्याचे सगळे शांततेत जाऊन बसा, एक नाही मागायचं, सरकारने जर आता खेळायचं ठरवलंय तर खेळूयात पण शांततेत, आपला शब्द पाळा, शांततेत मांड्या घालून जाऊन बसा, तुम्हाला जेवायला त्यांना झालं लागणार, मग आता कचून दिलं घ्यायचं काय घरी, आपल्या घऱ्या पोरलेल्या घुसात चौकून त्या पोलीस स्टेशनच्या बाजून जाऊन बसा, आणि लाखाने जायचं तुम्हाला त्या लहान जायचं, गेल्या घरा मग तुम्हाला भूक लागलं, कारण त्यांना गाव कशी मरून द्यायला येत नाही, तर पुण्याला मध्ये टाक मारला जातो, पाच रुपयाला वडापाव धरला तरी गुन्हा एक लाखाला जाऊ द्या, काय करता मग आपल्याला काय करायचं, तो तर घाला लागला ना का माझ्या दोन कशी, पोलिसांनी नोटीस दिली की सन्मान करायचं, त्यांना सांगा साहेब आम्ही पुरत येणार आहे बरं का भाऊ, चढाई चढाई नका कटा केला पण खायला लागला, आणि ते तेवढं दिलं पज कुसा धोबा दिलं आनंद नाही शांत देत पण शांत देत ना सगळे तो आणत तिकडे घेऊन जायचे, तिथंच बसायचं वाहना लाडली देत तुम्ही टाका म्हणायचं, ड्रायव्हर पळून गेला म्हणायचं ड्रायव्हर तुम्ही द्या आता दोनशे रुपये खुली मागवते ती तुम्ही द्या आता तुम्ही चांगलं म्हणायचं काय मग फक्त त्याला सहकार्य करायचं, कारण त्यांचा दोष नाही ते वरचे जरा थांबतात त्यांना नीट करून हे वर हळूच फोन करते बघा बरं एवढं एवढं बघा हे जर आगामी ओळख हवळ ना याला जर डांब नाही चला लागला ना तर मला नुसता धुराला सुद्धा सहन लावायचं, आम्ही जर कायद्याच्या मार्गानं आरक्षण मागत असलो तुम्ही देणार नसाल त्या बदल्यात जर तुम्ही आम्हाला नोटीस देणार असाल तर आमच्या पोरांनी जागायचं कसं,
कशासाठी पोरं शिकवल्यावी प्रत्येक आई बाबाला वाटतंय माझ्या वाट्याला जे कामार कष्ट आलं ते माझ्या लेकरांच्या वाट्याला न्यायला पाहिजे न्यायला पाहिजे लेकर मोठे झाले पाहिजे प्रत्येक आई बाबाचा स्वप्न माझ्या लेकरांच्या अंगाला वाटी चढली पाहिजे माझा लेकर तिकडे झाला पाहिजे माझ्या बाबाला राहता दिवस कष्ट करायचे आणि पोरं शिकवायचे या अडचणाला मराठ्यांचा घात द्या आणि पोरं लवकरापासून वंचित राहू लागले तेव्हा त्याची स्वप्न ते राखामध्ये झाली बाबाच्या वाट्याचा कष्ट कमी नाही झालं डोक्यावरती कर्ज येऊन बसला आणि एक सुशेक्षी बेकार म्हणून समोर घेण्याला आले काय करायचं त्याला सुचत आहे पोरं आत्महत्या करायला आले 200 पेक्षा जास्त महिला आलं त्या मराठा आरक्षणासाठी गेल्यात त्या बैलगाव गेलेल्या माणसांचं स्वप्न सुद्धा आपल्याला आज पूर्ण करायचं लक्षात असू द्या मराठ्यांच्या बोलण्याला काय तू केली समानता समानता कोणाला शिकवला तुम्हाला बाकीला समानता पाहिजे आरक्षणात का नको मराठ्यांचा विचार त्यांना घ्यावायचा नाही आणि मराठ्यानं तुम्हाला जाहीर सांगतो हे जरी आला आला तरी मराठ्यांना ओबीसी आरक्षणात घेण्यापासून कोणीच रोखू शकत नाही कोणत मराठ्यांनी फक्त आता सावरला एकजूट ठेवा एकजूट फुरू देऊ नका लढा अंतिम टप्प्यात आलाय आणखी सरकार आता 2 दिवस आहेत सरकार हे आंदोलन गांभीर्याने घ्यावं पाठीमागे पुढे द्या ते पुन्हा करण्याचं स्वप्न पाहू नका तुम्हाला चढ जाईल हे तुम्हाला जाहीरपणानं विनंतीपूर्वक सांगतो तो काळाच्या भांगडीत द्या आता बाकीच्या भांगडीत पडू नका ही सरकारला जाहीर विनंती नसता ती विसला पुढच्या आंदोलनाची घोषणा विचारणार आहे त्यात काय जवळ जाहीर सांगणार आहे मराठ्यांना आरक्षण असताना देत नाहीत मराठ्यांनी नेमकं करायचं काय कालच्या मंत्रिमंडळाचं जे शिष्टमंडळ आलं होतं त्याच्यात काय झालं तुम्हाला सांगतो आणि मग थांबतो घरा दोन लागलं नाही नाही तुम्हाला काय होत महा कार्यक्रम होईल ना हा दिवस बरोबर वा मग तर काम झालं माझं का मंत्रिमंडळाचं मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी दोघांनी शिष्टमंडळ पाठवलं याच्या अगोदर त्यांनी 4 शब्द लिहून घेतले होते आपलं एवढंच म्हणणं आहे उपोषण त्या 4 शब्दावरती सुटलं ते शब्द तुमचे ते तुम्ही ज्या आम्ही दिलेले नाही तर ते मला सांगतील त्याच्यात 1 शब्द असा आहे त्याची नोंद मिळाली त्याचा 1967 पासूनचा सगळा परिवाराला त्याचा लाभ द्यायचा दुसरं राबदाचे सोयरे त्याच्या घ्यायचे त्याचा लाभ द्यायचा त्याच मुली उपसुचवाडता हा म्हणले ना हा आता काय म्हणत नाही तुम्हाला सोयरे म्हणजे काय म्हणलं आता तुम्हीच सांगा म्हणलं तर ते म्हणजे सोयरा म्हणजे त्याची नोंद मिळाली का सांगा आता माझ्यावर सांगा नाही मिळत मग आज होताच मग असं काय एडपटपणा लावला काय नाही मला तर काय वाढत कळा ना त्यांचं पण म्हणलं तुमचं मग घ्यायचं माझं नाही होऊ शकतो का होत नाही मग सोयरे शब्द काय घेतलं अयो ते म्हणते मग ते तसं आहे का म्हणलं मग कसं असत मग
ते म्हणते ते नाज्ञान शब्द घेतला ते काय फार मूल्य करत शब्द घ्यायला. सगळं राज्य चालवते सहा मंत्री, पुढं राज्य चालवते सचिव, जज, आयोगाचे अध्यक्ष दोन, जे कायदाच बनवतात त्यांना कायद्याचा त्यांचा इतका अभ्यास कोणालाच नाही की काही कायद्याचे अभ्यासक काही तज्ञ आणि काही अधिकारी इतना लावा था मा डेंजर घंटे मध्ये त्यांच्या लक्षात येणार. एक शब्द एक घंटा चर्चा झाली, एक शब्द शब्द आहे चार म्हणजे चार घंटे. तुम्हाला एवढीच विनंती या शिरोमधून सरकार वाहनेबाजी करू नका, तुम्हाला आरक्षण द्यावं लागणार आहे, तुम्ही नाही दिलं हे मात्र आम्ही घेणार आहे. तुमचा रस्ता तुम्हाला मोकळा नाम था, तुमच्या हातात आणखी दोन दिवस आहे, दोन दिवसात निर्णय काढा. तुम्हाला विनंती आहे, जाता जाता तुम्हाला एक विनंती करतो, एक सूट फुटू देऊ नका. इथला तुमचा फायदा आहे ना माझा, घराघरातल्या मराठ्यांच्या लेकराचा इथं फायदा आहे. तुमचे लेकर मोठे होणार आहेत, तुमच्या लेकराला न्याय मिळणार आहे. मागे हटू नका, आंदोलन फक्त शांततेचा, कधी काही जरा शेडो परिसरात आंदोलन करायची वेळ आली तर 20 किलोमीटरवर मराठ्यांना उभा राहायला जागा राहायला पाहिजे एवढ्या ताकदीने कदया. आंदोलन शांततेचा गावाची गाव पिंजून जा, महिलांनी महिलाची जागो केला, पुरुषांनी पुरुषा केला, एवढ्या वेळेस तुमच्या लेकराच्या पदरात हे आरक्षण आरक्षण देऊ आयुष्याची त्याला भाकरी द्या एवढीची विनंती आहे तुमच्या पायाच्या जरी. त्या लेकरा आता येत सोडू नका, मराठ्यांच्या पोराला आरक्षणामुळे त्रास होता कळला आहे. ही एक आता वायाला जाऊच अशी संधी पोराला येणार, या संधीचा सोडू नका. मताभेद सोडून द्या आणि महिलांनी महिलांची जागा केला, पुरुषांनी पुरुषांची करा. माणस हो तुम्हाला काम सांगतो, तुम्हाला आज तुम्हाला भाषा कळत नाही, त्यांना कळतच नाही. त्याला जर माझ्या शब्द नाही कळाल ना ते काय करते माहिती तुम्हाला. अधिकाऱ्यांनी जर दिले त्याचा अर्थ काय होईल, अधिकाऱ्यांनी कळलं की मला फोन लावतो त्याचा अर्थ काय होतो मला नाही समजून दिलं. माझ होतो माझ्या काम सांगतो, उद्या रोज मायलांनी मायलाची जागृती करायची, लाजायचंच नाही. काय मायला म्हणतात आम्हाला लाज वाटत. मला सांगा आपण शेतात काम करतो ना रात्रंदिवस, लाज होतात का? लाज होत आपल्या लेकर मोठे नाही होणार, या आरक्षणातून सुद्धा तुमचे लेकर मोठे होणार, त्याचा काय लाज? पण काही मायला म्हणतात आम्हाला लाज वाटत, वाटत वाटत काय करते म्हणत करतो आम्ही काय. पण मा एक प्रश्नाचं उत्तर दे, तुला गिर निवडणूक गेलो बनायला मग कसं गेली गेली पाहून बोलती पटकन हा निवड नारळ बरा बरा हाणलाय कशी सचिन बर का, मग कसं सांगत तू गिर मोठ होतो, तरी साहेबाचा असतो यो साहेब मोठ होतो, तुम्ही उसोडायला पाठवायचे आपल्या लेकरांना न्याय बोलणार. आपली लढाई आपल्याला आज लढावी लागणार आहे आणि ती जिंकायची सुद्धा आपल्याला. 75 वर्षात जे पक्ष झाले त्या पक्षाचे सगळे नेते मोठं करण्याचं काम माझ्या बापाच्या मराठ्यांनी आयुष्यावर केलं, आयुष्याभायाचं बाप मला चिकले. आपला आजोबा बंधोबा वाढायचा, कधी काही जर गरज पडली तर हा माझा मुलाच्या मदतीला येईल म्हणून मराठ्यांनी त्याला आपला म्हणून बोलले गेला. आज मराठ्यांच्या पोराला मदतीची गरज आहे, एकही नेता मराठ्यांच्या लेखाच्या बाजूला म्हणायला तयार नाही.
आपल्या पाठीशी कोण, आपल्या लेकरांना कोण पाठवलेला? ज्यांचे लेकर आपण मोठे गेले आपल्यासाठी कोणी नाही. सवाल हा, मराठ्यांनी मागवून बघितला पाठीशी कोणीच नाही. समोर बघितलं तर त्याला मोठा गेला. तुम्हाला म्हणतो आम्ही तुम्हाला आरक्षण नाही मिळू देणार. आता तरी सावध या, आज ही संधी कोणाला येणार? सरकार आरक्षणावर काम करत आहे. आणखी असे आहे, दोन दिवसात सरकार मार्ग काढाल. तुमची अशी एक उठावल्या जितके आज आरक्षण केलं जाणार अशीच एक उठावल्या. जाता जाता तुमच्या पायावर हात लावून सांगतो, आता मागे सरकू नका. आंदोलन शांत देता. महाराष्ट्रातल्या लेकरांच्या पदाला आरक्षण टांगायचं. यावेळेस हे पुण्यात काम लेकर येतात लेकरांच्या पदाला टांगू लागला. मग तुम्हाला जे करायचं ते करा. आपण आपले पोरा मला सांगायचं, जातीपेक्षा मोठा नेत्याला मानू नका. जात गरज सापडली, पोळी संकटात सापडल्या, पाणावल्या. आपल्या लेकरापेक्षा आपल्याला मोठं कोणी नाही. ते लेकर मोठे करायचे आई बापाने केलेल्या कष्टाचा चीज करायचे. आई बापाला डोक्यावर कर्जाचा डोकं झालाय या शिक्षणावर. त्यामुळे लेकर मोठं होणं गरजेचं आहे. तुमच्या जीवावर मी तिथं माझी जीवाची माझ्या लावून बसतोय. मला तुमची माई बापावर साथी दिली पाहिजे, तुमचं पाठबळ मला पाहिजे, तुमच्या आशीर्वादाची मला करायचे. तुम्ही माझ्या खांद्याला खांदा लावून वाढायला पाहिजे. मी मिळायला भेट नाही. सरकारनं मला असं करून मागायला सुरुवात केलंय. मी त्यांना भेट नाही. मी काय तू केले? मी माझ्या गोर गरीब मराठ्यांच्या पोराचे प्रश्न मांडले. तुम्ही मला असं करून मागत असाल, मी तुम्हाला भेट मिळेल. मोदी सुद्धा आहे माझी काय चूक? मी गोर गरीब मराठ्यांच्या पोराच्या प्रश्न मांडल्या. फक्त आरक्षण मागितला. एका टक्क्यावर बोल होईल तर घरी मिळत यायला आले. आमच्या बोलाला केंद्र एक बाळच मिळत नाही. टक्केवारी असणार नाही, त्याला नोकरी मिळत नाही. उच्च शिक्षणात मराठ्यांचे बोल आहेत. हे आम्हाला आमचा हक्क आहे, हे दिलं पाहिजे. ही मी शांतता मागणी केली. म्हणून तुम्ही मला शत्रू मानायला लागला. मी या मराठ्यांच्या पोळासाठी आणि या मराठा जातीसाठी मला सरकणार मी नाही आणि मरायला फिरणार सुद्धा नाही. कारण मी माझं जीवन या समाजाला अर्पण केलंय. मी आधी 4 महिने झाले माझ्या घराच्या उमेदवाराला शिवलं सुद्धा नाही आणि आरक्षण वेळेपर्यंत शिवणार सुद्धा नाही. मी जर एका शब्द दिला तर मी तो बोलत नाही. मी माझ्या समाजाला माय बाप मानलाय. आमचं नातं माई एकाचं झालं आणि माय बापाची गद्दारी करणारी पहिलाच माझी नाही. निसर्गाच्या शरणापर्यंत माझा सरकार. आता हा शेवटचा वळ आहे. हे पोळासाठी जिंकायचा. म्हणून तुम्हाला सांगतोय, माझं कुटुंब हा माझा मराठा समाज. मी परिवाराला म्हणालोय, माझ्या बापाला सुद्धा सांगायला सांगितलंय. तुम्हाला 4 पोळ आहे, जर एक बेला तर तीव्र समाजा मला राहायचं सुद्धा नाही. समाजासाठी मरायची सुद्धा तयारी ठेवली. आता मला नाही हटायचं. ही लढाई आपल्याला आता जिंकायची.
त्यांच्या राजकीय फायद्यासाठी पण तुमच्या एखादा मग वाटलं होईल आता पोळ्यांचं लागला नाही होते म्हणून मला तुमच्या पाठवायची गरज आहे तुमच्या आशीर्वादाने सुद्धा करायचे तुम्ही मला खाना खाना लावायला पाहिजे तुम्हाला शब्द देतो मी तुमच्या जीवावर तिथं जीवाची बाजी लावून बसतोय कारण मला कोणी सांगितलंय तुम्ही आराम करा मी नाही करत मला माहितीये या वेळेला जर आराम केला तर आरक्षणाचा विजयाचा क्षण जवळ जर आपण आराम केला तर मला त्यांच्या पोराचं वाटलं झालं म्हणून समजा म्हणून मी माझ्या जीवनाची सुद्धा पर्वा करत पहिल्या 17 दिवसाचे उपोषण झाले नंतर 9 दिवसाचं झाले माय बाबा माझ्या शरीर मला साथ नाही देत आता माझ्या गाडीच्या लोकांनाच माहिती माझ्या काय आलो होते तरी मी माझ्या जीवाची पर्वा नाही करत मी तुमच्या नावावर तिथं जीवाची बाजी होऊन बसतोय तुम्हाला शब्द देतो महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय हा तुमचा मुलगा एक हिल तरी माझं सरकारला नाही हा शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो त्याशिवाय यंदा सगळेजण उभारावर हात वर करून सांगावर आरक्षण कोणा मारून नाही मी त्या बांधवांना विनंती हे मराठ्यांचं जमलेलं विराट रूप सरकारला दाखवा सगळ्यांनी हात वर करून कानाकोपऱ्याला सगळ्यांनी हात वर करून एकजूट दाखवा मी त्या बांधवांना विनंती हे विराट वादळ सरकारला दाखवा आलं शांत नाही तर शांततेत आम्ही लढायला सध्या